नमस्कार, आपल्या बेईंग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज आपण कच्च्या कैरीपासून बनवलेलं पन्ह पाहणार आहोत. इथे लागणार आहे कैरी. या कैरीवरची आपण साल काढून घेणार आहे. मी इथे एका चाकूच्या साह्याने यावरची साल काढते आहे. तुम्ही वाटलंच तर एखाद्या पिलरच्या साह्यानेही यावरची साल काढू शकता. तर आपण कैरीचं पन्ह उन्हाळ्यामध्ये हमखास बनवतो. कैरी खाण्यासाठी थंड असते आणि गुढीपाडवाही जवळ आलेला आहे, तर आपण त्यासाठीही पन्ह बनवतो. येथे अशा प्रकारे मी कैरीवरची साल काढून घेतली आहे. तर आपल्याला ही कैरी आता मिक्सर करायचे. त्यासाठी आपण या कैरीचे मोठ्या मोठ्या साईजमध्ये काप करून घेऊया. आपण कैरीचे काप करून घेतलेले आहेत. तर आता हे काप आपण एका बाउलमध्ये काढूयात. आणि याचमध्ये आपल्याला लागणार आहे गूळ. तर मी इथे गुळाचा वापर केली आहे. तुम्हाला गूळ नसेल आवडत तर साखरही टाकू शकता, किंवा अर्ध गूळ आणि अर्ध साखर या प्रमाणातही घेऊ शकता. आता आपल्याला इथे एका मिक्सरच्या जारमध्ये हे सगळे साहित्य टाकून घ्यायचे. इथे मी कैरी टाकली आहे, त्याचबरोबर गूळ. आपली कैरी जेवढी आहे तेवढंच आपण गुळाचा वापर करणार आहे, किंवा कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचा वापर करा. यातच आपण थोडंसं जिरा पावडर टाकणार आहे आणि काळं मीठ नसेल तर नॉर्मल मीठ टाकलं तरी चालेल. आणि आपण आता हे मिक्सर करून घेणार आहोत. मिक्सर करतेवेळेस यामध्ये मी थोडंसं पाण्याचा वापर करून हे सगळी चिन्नसं मिक्सर करून घेतली आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पन्ह तयार होतं. आपण याला फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकतो. हे पन्ह पिण्यासाठी मी इथे एक कप थंडगार माठामधलं पाणी घेतली आहे. आणि या कप एका कपामध्ये आपण एक चम्मच हे पन्ह टाकून पिणार आहोत. तर इथे मी हे काळं गूळ असल्यामुळे याचा कलर थोडासा असा काळपटमध्ये येतो. तुमच्याकडं जो गूळ असेल किंवा साखरेचा कलर थोडासा पांढराटही येईल. येथे आपण आता दुसऱ्या पद्धतीनं पन्ह बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बाउल माठातलं पाणी घेतली आहे. आणि याच बाउलमध्ये मी एक चम्मच चना डाळ टाकते आहे. ही मी आधीच भिजवत ठेवली होती डाळ. तुम्हाला नसेल आवडत, नाही टाकलात तरी चालेल. आणि याचमध्ये आपण टाकणार आहे काही कैरीचे काप. तर ही कैरी मी बारीक कट करून घेतली आहे. आणि त्यातले एक किंवा दोन चम्मच आपण कैरीचे काप यामध्येच टाकून घेऊयात. कैरी टाकल्यानंतर आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत. हे गूळ तुम्ही खिसूनही यामध्ये टाकू शकता, किंवा गुळाची पावडर असेल तर यामध्ये टाकून या पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही साखरही वापरू शकता, पण सहसा हे पन्ह बनवतेवेळेस गुळाचा वापर होतो. त्याचबरोबर थोडंसं काळं मीठ आणि अर्धा चम्मच जिरा पावडर. तर आपण हे सगळी जिन्नसं आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपला गूळ हळूहळू मेल्ट होऊन जाईल पाण्यामध्ये. तर आता मी इथे टाकणार आहे कडीलिंबाचं फूल. तर गुढीपाडव्यासाठी हे पन्ह बनवतेवेळेस कडुलिंबाचं खूप महत्त्व असतं. तर थोडंसं यामध्ये कडीलिंबाचं फूल वापरते. तर आपलं हे पन्ह इथे तयार आहे. अशा प्रकारे आज आपण दोन पद्धतीने बनवलेले पन्ह पाहिलो आहेत. तर तुम्ही हे पन्हे नक्की ट्राय करा. शरीरासाठी खूप थंड आणि आरोग्यदायी असते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.